हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. बघा, घाई गडबडीत तुम्हाला सिंगल पदर घ्यायचा असेल आणि तो सिंगल पदर तुम्हाला नीट घेता येत नाही आहे, तुमची खूप तारांबळ उडत आहे, तर याचसाठी आजचा हा व्हिडिओ आहे. तर बघा काय होतं की सिंगल पदर आपण पटकन घाई गडबडीत घ्यायचा असेल तर ही जी वरची जी गळ्याजवळची प्लीट असते, म्हणजे जी बॉर्डर असते साडीची, ती एकदम अशी जवळ येते, म्हणजे आपल्या एकदम गळ्याजवळ येते, किंवा आपल्या हातावरती पदर नीट राहत नाही आणि त्याच्यामुळे समोरचा जो लुक असतो तोही खराब होतो. तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. आता इथे आपल्याला ही एक मी सिंपल अशी साडी जी आहे ती घेतलेली आहे आणि ही साडी आपल्याला आता वेअर करायची आहे. तर पहिल्यांदा आधी आपण साडी जी आहे ती टक करून घेऊया. तर साडी टक करताना मी तुम्हाला असं सांगेन की समजा तुमची साडी उंचीने जास्त असेल तर, किंवा तुम्ही कमी उंचीने असाल तर यासाठी तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीने साडी फोल्ड करू शकता आणि त्याच्यानंतर साडी जी आहे ती टक करू शकता. किंवा तुम्हाला अजिबातच साडी नीट टक करता येत नाही आहे, अगदी प्लेन आपल्याला साडी टक करायची असते, त्यावेळी तुम्हाला नीट जमत नसेल, तर यासाठी ही पद्धत अगदी उपयोगाची पडू शकते. आता इथे समोरून आपल्या साडी टक करून झालेली आहे, त्याच्यानंतर आता इथे पाठीमागून आपण साडी आहे ती टक करून घेतलेली आहे. आता साडी टक करून झाली की त्याच्यानंतर साडीचा पदर आपल्याला काढायचा आहे. तर पहिल्यांदा आधी मी साडीची जी दोन्ही टोकं आहेत या पद्धतीने आधी एकत्र करून घेते. एकत्र करून झाली की त्याच्यानंतर हा जो पदर आहे तो मी पाठीमागून असा पुढे घेणार आहे आपल्या डाव्या खांद्यावरती. आता इथे पदराच्या मी प्लीट्स काढणार आहे. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की मी सिंगल पदर बोललेली आहे आणि तरीही मी पदराच्या प्लीट्स का काढत आहे. तर बघा, तुम्हाला जमत नसेल सिंगल पदर घ्यायला तर तुम्हाला हीच पद्धत वापरायची आहे, कारण ह्या पद्धतीने ना तुमचा हा सिंगल जो पदर असेल ना तो खूप सुंदर दिसणार आहे आणि समोरचा लुकही अगदी व्यवस्थितपणे येणार आहे. आता तुम्हाला एक प्रश्न पडेल की हा जो पदर असतो तर या पदराची उंची तुम्हाला किती घ्यायची आहे. तर पदराची जी उंची आहे ती तुम्हाला गुडघ्याच्या थोडंसं खालीच घ्यायची आहे, एवढी उंची तुम्हाला घ्यायची आहे. आणि जर पदर तुम्ही व्यवस्थित अगदी कॅरी करत असाल तर तुम्हाला याच पद्धतीने पदराची उंची जी असते ती घ्यायची असते. आता आपल्याला पदराच्या प्लीट्स काढायच्या आहेत. तर जशा आपण नेहमी जशी आपण साडी नेसतो त्यावेळी जशा पदराच्या प्लीट्स काढतो ना, त्याचप्रमाणे इथे आपल्याला प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत. सगळ्या प्लीट्स माझ्या काढून झालेल्या आहेत, त्याच्यानंतर आता परत एकदा सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी एकत्र करून घेणार आहे. एकत्र करून झाल्या की त्याच्यानंतर पदराला आपल्याला पिनअप करायचा आहे. जसं आपण नेहमीप्रमाणे पिनअप हा करतो ना, त्याचप्रमाणे इथे आपल्याला पदराला असतो तो पिनअप आहे तो करायचा आहे. त्यानंतरच आपल्याला ह्याचा सिंगल पदर आपल्याला घ्यायचा आहे, पण तो कसा घ्यायचा आहे ते मी अगदी डिटेलमध्ये दाखवणार आहे. बघा, या आधी पण मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे सिंगल पदर कसा आणि कोणत्या पद्धतीने घ्यायचा, त्यामध्ये पण मी पद्धत दाखवलेली आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक वेगळी पद्धत आहे ती दाखवणार आहे, जी तुम्हाला एकदम घाई गडबडीतही ही पद्धत तुम्ही अगदी वापरू शकता. आता इथे पदराला मी बघा पिनअप आहे तो केलेला आहे, त्याच्यानंतर समोरचा हा जो पदर आहे तो आपल्याला व्यवस्थित असा घ्यायचा आहे. आता फक्त मी एक एक अशी प्लीट फक्त थोडीशी अशी प्रेस करून घेते, जास्त अशी प्रेस केलेली नाही आहे, फक्त ती समोरून व्यवस्थित दिसावी यासाठी फक्त मी ती प्रेस करून घेतली. आणि त्याच्यानंतर आता इथे आपल्याला जी साईड फिटिंग आपण म्हणतो, कमर फिटिंग म्हणतो, ती आपल्याला करायची आहे. तर आता इथे मी काय करणार आहे, सोपी पद्धत मी तुम्हाला दोन पद्धती दाखवते, आणखी पण वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या बाकीच्या व्हिडिओजमधून पण तुम्ही पाहिलं असाल, पण परत एकदा मी ह्या व्हिडिओमध्ये फक्त हे दोन पद्धती दाखवते. तर बघा, नेहमी आपण जो पेटीकोट जो म्हणजे आपण पर्कर वापरतो त्याची जी नॉट असते ती आपल्या उजव्या साईडला असते, तर इथे तिथपर्यंत अंतर आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर फक्त कमर फिटिंगसाठी आपल्याला फक्त असं रोल करत जायचं आहे. फक्त रोल करताना आपल्या साईडने रोल करायचं आहे आणि बस त्या जो साडीचा भाग आहे रोल केलेला तो फक्त आपल्याला उजव्या साईडला टक करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही साईड फिटिंग करू शकता. किंवा दुसरी जी पद्धत आहे तीही दाखवते. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, दोन बोटांमधून एवढं आपल्या बेलीबटांच्या इथपर्यंत अंतर घ्यायचं आणि त्याच्यानंतर तिथे आपल्याला गाठ बांधायची आहे आणि ती जी गाठ असते ती आपल्याला उजव्या साईडला टक करायची आहे. तर ही दोन पद्धती मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत, आणखी पद्धती पण मी वेगवेगळ्या दाखवलेल्या आहेत, तर बाकीचे व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता. पण ह्या एकदम सोप्या पद्धती आहेत, तर ह्या पण तुम्ही ट्राय करू शकता.
आणि मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती दाखवत असते, तर तुम्हाला जी पद्धत आवडत असेल ती पद्धत तुम्ही इथे वापरू शकता. आता बघा, आपली साईड फिटिंग जी आहे ती झाली आहे. त्याच्यानंतर साडीच्या निऱ्या आता इथे मी काढायला सुरुवात केलेली आहे. निऱ्या ज्या आहेत त्या फक्त आपल्याला अशा एका लाईनमध्ये घ्यायच्या आहेत, आणि त्याच्यानंतर निऱ्या ज्या असतात ना त्या एका पाठोपाठ एक अशा आपल्याला घ्यायच्या आहेत. म्हणजे आपण काय करतो की एकावर एक सगळ्या ज्या निऱ्या असतात त्या घेतो, म्हणजे त्याच ठिकाणी एकत्र सगळ्या अशा निऱ्या घेतो. तर अशा तुम्हाला निऱ्या घ्यायच्या नाही आहेत, तर त्या ज्या निऱ्या असतात त्या तुम्हाला एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत, आणि नंतरच त्या निऱ्या आपल्या टक करून घ्यायच्या. आता इथे बघा, मी निऱ्या ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे टक करून घेतलेल्या आहेत, आणि फक्त आता साईड फिटिंग जी आहे ती मी फक्त अगदी सेट करून घेतलेली आहे. आणि तुम्ही नेहमीची जी साडी असते आपली ती या पद्धतीनेही नेसू शकता. अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. आता बघा, आपली साईड फिटिंग अगदी व्यवस्थितपणे आलेली आहे, आणि मी पाठीमागून फिरूनही तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला समजेल की आपली साडी अगदी व्यवस्थितपणे आपली आलेली आहे. आता इथे आपण सिंगल पदर च्या बाबतीत आपण बघणार आहोत. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपण जो ह्या पदराला जो पिन लावलेला आहे तो पहिल्यांदा मी काढून टाकते, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, पहिल्या ज्या ह्या गळ्याजवळच्या ज्या तीन प्लीट आहेत त्या आपल्याला सोडायच्या आहेत. बघा, पहिली ही, दुसरी प्लीट आणि ती तिसरी, अशा पद्धतीने तीन प्लीट ज्या आहेत त्या तुम्हाला सोडायच्या आहेत. आणि बाकीच्या ज्या माझ्या डाव्या हातामध्ये ज्या प्लीट्स आहेत त्या मात्र तुम्हाला तशाच ठेवायच्या आहेत. तर त्याला मी क्लिप लावून ठेवून देणार आहे, कारण की त्या प्लीट्स मी जशा आहेत तशाच मला हव्या आहेत. तर इथे मी बघा, त्या प्लीट्सना मी क्लिप लावलेला आहे. आता आपल्याला ह्या पदराला पिनअप करायचं आहे. तर पिनअप करताना काय करतो आपण, चूक काय करतो हे मी तुम्हाला आता दाखवते, आणि चूक तुम्हाला ही टाळायची आहे. बघा, अशा पद्धतीने आपण हा पदर जो असतो तो घेतो, आणि हा जो काय होता ना की अशा पद्धतीने पदर घेतल्यामुळे काय होतं बघा, की एकदम असा ना जो पदराची जी म्हणजे ती साडीची जी बॉर्डर असते ती एकदम गळ्याजवळ येते, आणि ती हळूहळू आणखी गळ्याजवळ यायला लागते, आणि समोरचा जो लुक असतो तो खराब येतो. आणि जर का तुम्ही नेकलेस घातला असाल गळ्याबरोबरचा तर तो आपल्या दिसतही नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला हा पदर कशा पद्धतीने घ्यायचा आहे ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही चूक तुम्हाला अजिबात करायची नाही आहे. तर योग्य पद्धतीने पदर आपल्याला कसा घ्यायचा आहे, तर पहिल्यांदा आधी मी जो सेफ्टी पिन लावलेला आहे तो काढून टाकते. आणि बघा, हा जो पदर आहे तो आपण एकदम असा एकदम गळ्याजवळ घ्यायचा नाही आहे, तर थोडासा लांबच असा घ्यायचा आहे. बघा, ज्या पद्धतीने मी घेतलेला आहे ना त्याच पद्धतीने लांब असा घ्यायचा आहे, आणि लांब घेऊनच आपल्याला पाठीमागं जो पिन लावायचा आहे तो पण अगदी मी ज्या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला लावायचा नाही. तर बघा, आता बघा, मी ज्या ठिकाणी तुम्हाला बोट दाखवलं त्या ठिकाणी आपला पिन आहे तो लावायचा आहे. आपण काय करतो, नेहमी ज्यावेळी आपण पदर असं काढतो ना त्यावेळी आपण काय करतो की जी ब्लाऊजची जी लाईन असते म्हणजे आपल्या गळ्याजवळचं जी लाईन आहे ना ब्लाऊजची त्या ठिकाणी आपण पिन असतो तो लावतो. पण सिंगल पदर घेताना हा ती पद्धत इथे वापरायची नाही आहे. जर ती पद्धत वापरला तर जी साडीची बॉर्डर असेल ना ती एकदम गळ्याजवळ येणार, आणि समोरून ते खराब दिसू शकतं. तर आता आपण ह्या ज्या प्लीट्स आहेत त्यांच्या बाबतीत आपण बघूया. आता ह्या ज्या प्लीट्स असतात ना त्या आपल्या तशाच ठेवायच्या आहेत, कारण की त्या आपल्या हातावरती या पद्धतीने घ्यायच्या आहेत. बघा, मी तुम्हाला हातामध्ये घेऊनही दाखवलेल्या आहेत. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, आपण काय करतो की ह्या ज्या प्लीट्स आपण काढल्या ना तर इथे आपण एक सेफ्टी पिनही लावू शकतो. म्हणजे फक्त प्लीट्सना लावायचं आहे, आणि त्याच्यानंतर ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपण अशा पद्धतीने हातावर घ्यायच्या आहेत. तर बघा, अगदी व्यवस्थितपणे आपला हा समोरून जो लूक आहे तो दिसत आहे. पण ही पद्धत तुम्हाला वापरायची नाही आहे. ह्या पद्धतीमध्ये काय होऊ शकतं तेही सांगते की आपण जर हात खाली केला तर पूर्ण जो साडीचा पदर आहे तो आपल्या हातामध्ये खाली येणार आहे. तर ही पद्धत तुम्हाला नको असेल तर मी तुम्हाला दुसरी पद्धत, एक नवीन पद्धत मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. इथे तुम्हाला ह्या प्लीट्स आहेत त्या जशा आहेत तशाच ठेवायच्या आहेत. फक्त काय करायचं आहे बघा, इथे सेफ्टी पिन लावायचा आहे आपल्याला, पण तो कशा पद्धतीने लावायचा आहे बघा, तर हातावरती सगळ्या प्लीट्स घ्यायच्या. आणि बघा, मी ज्या प्लीट्स आहेत त्या दोन्ही बाजूनी बघा मी अशा एकत्र केलेल्या आहेत, आणि त्या एकत्र करूनच आपल्या तिथे हा सेफ्टी पिन जो आहे तो लावायचा आहे. ह्यामुळे काय होऊ शकतं माहिती आहे का, इथे आपण सेफ्टी पिन लावला ना की आपल्या हातावरती ज्या प्लीट्स आहेत पदराच्या त्या अगदी व्यवस्थितपणे राहणार आहेत, त्या हलणारही नाही. तुम्ही हात जरी खाली केलात तरी त्या प्लीट्स हलणार नाहीत. तर ही पण पद्धत चांगली आहे, म्हणजे तुम्ही अगदी वापरू शकता. घाई गडबडीत असाल आणि तुम्हाला अगदी पदर व्यवस्थितपणे राहायलाच पाहिजे असेल तर तुम्हाला ही पद्धत अगदी योग्य आहे. आता इथे तुम्ही बघाल, मी इथे सेफ्टी पिन जो आहे तो लावलेला आहे. एकटीने ज्यावेळी तुम्ही सेफ्टी पिन लावत असाल तर थोडासा वेळ लागू शकतो,
किंवा तुम्ही इतर दुसऱ्या कोणाची मदतही घेऊ शकता. ते इथे बघत असाल, मी हात सोडूनही तुम्हाला दाखवलाय, पण पदराची एकही प्लेट जी आहे ती अजिबात सरकलेली नाही आहे. आता जे मी क्लिप लावलेला होता तोही मी काढून टाकलेला आहे बघा. आणि मी पदर जो आहे म्हणजे ज्या प्लीट्स आहेत त्या मी फक्त व्यवस्थित अशा करून घेते हातावरती. आणि इथे तुम्ही बघत असाल समोरून जो लूक आहे तो अशा पद्धतीने येणार आहे. तर ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरू शकता. तर सेफ्टी पिन जो आहे तो याच पद्धतीने तुम्हाला लावायचा आहे, पण एकदम टाईटली लावू नका, थोडंसं सैल ठेवा हात, नाही तर मग कसं हातामध्ये एकदम टाईट जर असेल ना तर वर खाली करताना तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. आता बघा का दुसरा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, ही जी बॉर्डर असेल ती समजा एकदम असा पदर एकदम गळ्याजवळ वरती चढत जात असेल, तर यासाठी तुम्ही काय करू शकता, एक पिन आहे तो लावू शकता. म्हणजे इथे बघा ज्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे त्या ठिकाणी तुम्ही हा पिन आहे तो लावू शकता, किंवा राईट साईडलाही लावू शकता. पण तो पिन तुम्हाला लावेल म्हणजे आवडत नसेल लावायला तर तुम्ही काय करू शकता, तर त्याच्यासाठी मी दुसरी पद्धत आहे ती दाखवते. तर इथे एक प्रॉब्लेम येतो तुम्ही जे साडीची बॉर्डर एकदम गळ्याजवळ येते तो, आणि दुसरा म्हणजे प्रॉब्लेम काय होतो बघा, इथून ना अशा आपल्या पोटाच्या इथून जरा अशा ना थोडे छोटे छोटे प्लीट्स पडतात आणि जो पदर असतो तो एकदम गळ्याजवळ सरकला जातो. ह्यासाठी तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, की पोटाकडच्या इथे आपल्या जो आपण पेटीकोट आहे ना त्यामध्ये जो साडीचा भाग आहे ना तो थोडासा असा टक करून घ्यायचा आहे तुम्हाला. जसा मी टक केलेला आहे ना त्याच पद्धतीने तुम्हाला टक करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर ह्या ज्या मात्र प्लीट्स पडलेल्या आहेत आपल्या त्या मात्र थोड्याशाच्या वरती घ्यायच्या आहेत तुम्हाला. म्हणजे जो आपण ज्या ठिकाणी पण टक केलेला आहे ना साडीचा पदर तो दिसता कामाने त्या ठिकाणी आपल्या साडीच्या ज्या राहिलेल्या ज्या प्लीट्स आहेत ना त्या तिथे यायला पाहिजेत, एवढा आपल्याला पदर जो आहे तो टाईटली घ्यायचा आहे. आता इथे मी पिन लावलेला आहे तर तुम्ही पिन काढते, कारण की मला आणखी पदर टाईटली घ्यायचा आहे. जर मी टाईटली घेतला आणि जर वरती ज्या प्लीट्स आहेत त्या सरकून घेतल्या तर जिथे मी टक केलेलं आहे ते दिसणार नाही. तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही सिंगल जो पदर आहे तो घेऊ शकता. आता तुम्हाला जी पद्धत आवडते ती तुम्ही इथे वापरू शकता, पण मी तुम्हाला फक्त एक आयडिया दिलेली आहे की ही अशा पद्धतीनेही तुम्ही जो सिंगल पदर आहे तो नक्की ट्राय करू शकता. तर आता इथे बघा मी परत एकदा पाठीमागून फिरूनही दाखवते, पाठीमागून आपल्याला अशा पद्धतीने आपला लूक आहे. आणि ही पद्धतही अगदी खूप चांगली आहे, फक्त तुम्हाला इथे जो पदर आहे तो मात्र त्या प्लीट्स आहेत त्यामधलं वरती आणि एकदम टाईटली यायला पाहिजेत. आणि समजा तुमचा पदर नीट राहत नसेल, पुढे वगैरे सरकत असेल, तर यासाठी तुम्ही पाठीमागे एक एक पिन लावू शकता. आणि सिंगल पदर विषयी आणखी एक व्हिडिओ आहे तोही पहा तुम्ही, म्हणजे त्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान असं डिटेलमध्ये सगळं व्यवस्थितपणे दाखवलेलं पण आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एकशी वेगळी जी पद्धत आहे तीही दाखवलेली आहे, तुम्ही दोन्ही व्हिडिओ नक्की पहा. तर मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.